नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये इस्टिका चितीच्या घनाफळाचं म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइडचा अभ्यास करणार आहोत थॉमस बघ माझ्या आईने लाडू बनवायचा व्यवसाय सुरू केलाय तिला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे आणि मी तिची इकडे मदत करतोय अरे वा मानस ही तर खूपच चांगली बातमी आहे पण तू एवढे सगळे घनाकार मिठाईचे डबे घेऊन कुठे चाललायस रे सांग तरी मला आईला हे वीस घनाकार डबे एका मोठ्या इष्टकाचिती आकाराच्या डब्यात भरून परदेशी पाठवायचे आहेत पण मला कळत नाहीये नक्की कोणत्या मापाचा इष्टिकाचितीचा डबा मी विकत घेऊ हा तर गणिती प्रश्न आहे मानस याचा अर्थ आता गणित सोडवायची वेळ झालेली आहे मानस हे बघ तुला समान घनाकार डबे ठेवण्यासाठी एका मोठ्या इष्टिकाचिती डब्याची आवश्यकता आहे तू वीस समान घनाकार डबे घेऊन अनेक प्रकारे ते व्यवस्थित ठेवू शकतोस जस इथे इष्टकाचितीच्या पायाच्या लांबीवर दहा घन आहेत आणि रुंदीवर दोन घन आहेत याचा अर्थ या इष्टकाचितीच्या पायामध्ये दहा गुणुले दोन वीस घन आहेत आणि बघ यांची उंची एका घनाच्या लांबी एवढी आहे अशा प्रकारे या इष्टकाचिती आकाराच्या डब्यात वीस घन आहेत मित्रांनो तुम्ही या वीस समान घनाकार डब्यांना इतर एखाद्या प्रकारे इष्टिकाचिती आकाराच्या डब्यात ठेवू शकता का तुम्ही हवं तर व्हिडिओ थांबून याचं उत्तर शोधू शकता आणि बघ हे थॉमस या वीस समान घनाकार डब्यांना अशा प्रकारे इथे इष्टिकाचिती आकाराच्या डब्यात व्यवस्थित ठेवू शकतोस तू मी इथे या इष्टिकाचिती आकाराच्या डब्यांचे मापसुद्धा लिहून घेतलंय थॉमस तुला माहिती आहे का कोणत्याही त्रिमितीय वस्तुने व्यापलेल्या जागेला तिचे घनफळ वॉल्यूम असं म्हणतात कळलं का तुला त्यामुळे तुझ्या मोठ्या इष्टिकाची ती आकाराच्या डब्याचे घनफळ म्हणजेच व्हॉल्यूम वीस घन एकक एवढे आहे अरे वा आणि आपण जर नीट पाहिले तर आपल्या असं लक्षात येईल की प्रत्येक इष्टिकाची आकाराच्या डब्याचे घनफळ त्यांची लांबी रुंदी आणि उंचीच्या गुणाकारा एवढे असते आणि जर तुम्ही इष्टिकाचितीची लांबी रुंदी उंची अनुक्रमे एल बी एच अशा स्वरूपात लिहिली तर आपण कोणत्याही इष्टिकाचिती आकाराच्या वस्तूचे घनफळाचे सूत्र व्हॉल्यूम गुणुले बी गुणुले एच असे लिहू शकतो अगदी बरोबर थॉमस आणि आता एल गुणिले बी इष्टिकाचितीच्या पायाच्या क्षेत्रफळाचे सूत्र देखील आहे आपण इष्टिकाचितीच्या घनफळाचे सूत्र अशा प्रकारे पायाचे क्षेत्रफळ गुणिले उंची असं सुद्धा लिहू शकतो आपण मानस माझ्या एका घनाकार डब्याचे माप दहा सेंटीमीटर असं आहे आता सगळ्या इष्टिकाचिती आकाराच्या डब्याचे घनफळ अगदी समान वीस घन एकक असं आहे तर मी यापैकी कोणताही डबा वापरून इतर वीस घनाकार डबे त्यात व्यवस्थित अगदी ठेवू शकतो कळलं का जर मी या पाच घन लांबी दोन घन रुंदी आणि दोन घन उंची असलेल्या डब्याचा वापर केला ना तर मला या डब्याचा आकार काढण्यासाठी फक्त या घनाच्या जा जागी एक घनाकार डब्याची लांबी लिहायची आहे अशा प्रकारे मी पन्नास सेंटीमीटर लांबी वीस सेंटीमीटर रुंदी आणि वीस सेंटीमीटर उंची असलेल्या इष्टिकाची ती आकाराच्या डब्याचा वापर करू शकतो अगदी बरोबर हे बघ थॉमस आज आपण इष्टिकाचितीच्या घनफळाचे व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड चल, सूत्र देखील शिकलो चल आता मी हे सूत्र पटकन माझ्या गणिताच्या सूत्राच्या वहीत लिहून देखील घेतो चला आता आपण लगेच आपल्या जगात परत जाऊया हे डबे पॅक सुद्धा करायचे आहेत ना थॉमस आणि मानसने मिळून सगळे डबे या इष्टकाचिती आकाराच्या डब्यामध्ये पॅक केलेले आहेत बघितलात मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज इष्टिकाचितीच्या घनफळाचं व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइडचा अभ्यास केला आपण आज शिकलो एक इष्टिकाचितीचं घनफळ म्हणजे काय दोन आपण इष्टिकाचितीचे घनफळ कसे काढू शकतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे देखील पाहूया